महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावरील सुप्रीम कोर्टातला आजचा युक्तिवाद संपला. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी आज युक्तिवाद केला. निवडणूक आयोगाच्या निर्णयावरील ठाकरे गटाच्या याचिकेवर उद्या दुपारी 3:30 सुनावणी. शिंदेगड उद्या मातोश्रीवरही दावा करेल छगन भुजबळ यांचा टोला. सर्वोच्च न्यायालयाने लवकर निर्णय घ्यावा भुजबळांचं वक्तव्य. निवडणूक आयोगाचा निर्णय धक्कादायक घटनात्मक पेचावर योग्य उत्तर द्यावं आणि कोर्टाने लोकशाही वाचवावी अनिल देसाईंची प्रतिक्रिया. निवडणूक आयोगाचा निर्णय एकतर्फी गेल्या 5 महिन्यातलं राजकारण खोटेपणावर आधारित संजय राऊतांचा आरोप. 2000 कोटी आयोगाच्या निर्णयासाठी वापरले आरोपाचे परिणाम काय होणार हे माहीत आहे संजय राऊतांचा शिंदे गटावर आरोप. 2000 कोटींच्या आरोपांबाबत राऊतांवर गुन्हा दाखल करण्याची कार्यकारिणीत मागणी करणार दीपक केसरकरांचा इशारा. उद्धव ठाकरे पुढच्या महिन्यात कोकण दौऱ्यावर 5 मार्चला खेडमध्ये जाहीर सभा घेणार. 26 फेब्रुवारीला ठाकरे गटाच्या वरळीतल्या जांबोरी मैदानात निर्धार मिळावा सभेत आदित्य ठाकरे अरविंद सावंत भास्कर जाधव सुषमा अंधारे उपस्थितांना मार्गदर्शन करणार. निवडणूक आयोगाची निवड निवडणुकीने करावी ही उद्धव ठाकरेंची मागणी हास्यास्पद. घटनेनेच निवडणूक आयोगाची रचना केली आहे घटनात्मक पद सुद्धा बरखास्त करा असं ठाकरे म्हणत असतील तर लोकशाहीसाठी घातक शंभूराज देसाई यांची प्रतिक्रिया. आयोगाच्या निकालानंतर सर्व गट संपुष्टात आले आहेत एकच शिवसेना पक्ष असणार मंत्री शंभूराज देसाईंचं वक्तव्य. तर विधान परिषदेतल्या विरोधी पक्षनेत्याबाबत बैठकीत निर्णय घेऊ देसाईंची माहिती. मुंबईतल्या शिवसेना शाखांसमोर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर पोलीस सतर्क शाखांसमोर होणारे संभाव्य वाट टाळण्यासाठी पोलिसांची खबरदारी. संसदेतली शिवसेना गटाचं कार्यालय शिंदे गटाला शिंदे गटाचे नेते राहुल शेवाळेंना पत्र लिहून उपसचिव सुनंदा चॅटर्जी यांची माहिती. शिंदे गटाच्या कार्यकारिणीमध्ये मुख्य नेतेपदी एकनाथ शिंदेंची तसंच नेते सचिवांची निवड होणार एबी फॉर्मवर सह्या कोणाच्या हे देखील बैठकीत ठरवलं जाणार सूत्रांची माहिती. भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामींचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा केंद्रीय निवडणूक आयोग बरखास्त करण्याची ठाकरेंची मागणी रास्त असल्याचं स्वामींचं मत. समता पक्षाच्या शिष्टमंडळाकडनं मुख्यमंत्री शिंदे यांची भेट मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी समता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय मंडळ आणि अन्य सदस्यांनी घेतली भेट मशाल चिन्हाबाबत चर्चा झाल्याचीही माहिती. आमदार बच्चू कडूंचं नागपूरमध्ये आंदोलन शेतकऱ्यांच्या जमिनीच्या लिलावाची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आल्यानं कडू आक्रमक बँकेच्या अधिकाऱ्यांना धरलं धारेवर कार्यकर्त्यांचीही अधिकाऱ्यांशी बाचाबाची. बच्चू कडू यांच्या आंदोलनाच्या दणक्यानंतर नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जमिनीचा आजचा लिलाव रद्द नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक प्रशासकाने लिलाव रद्द केल्याचं केलं जाहीर. संजय राऊतांमध्ये शिवसैनिक जिवंत असेल तर एका एजंटचं तरी नाव सांगावं बच्चू कडूंचं राऊतांना आव्हान. भाजप आणि घटक पक्ष तारतम्य बाळगूनच आहेत पण विरोधकांना पराभव दिसत असल्यानं तेच तारतम्य विसरले अजित पवारांवर बावनकुळेंचा पलटवार. विरोधकांनी टोमणेबाजी आणि सकाळचा भोंगा बंद करावा अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी उडवली खिल्ली. निवडणूक आयोगाने 2 गट मान्य केले त्यामुळे गोगावल्यांचा व्हीप आम्हाला लागू होत नाही ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवेंची पालघरमध्ये प्रतिक्रिया. जयंत पाटील यांच्यानंतर आता अजित पवारांचा देखील भावी मुख्यमंत्री असा उल्लेख मुंबईतील प्रदेश कार्यालयाजवळ लावण्यात आली होर्डिंग्स. मोदी सरकारकडनं विरोधात काँग्रेसकडनं अनोख्या पद्धतीने विरोध मोदी सरकारच्या धोरणांविरोधात काँग्रेसकडनं चंद्रपूरमध्ये चित्र प्रदर्शन जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी 2 महिने चित्र प्रदर्शन भरवलं. हिंगोलीतील तोतया जिल्हाधिकारी असलेल्या अमोल पजईची लाल दिव्याची गाडी जप्त गाडीत फिरून करायचा अनेकांची फसवणूक पोलिसांकडनं तपास सुरू. सोलापूर जिल्ह्यातल्या अंगरमध्ये वादळी वाऱ्यासह आलेल्या वावटाळीमुळे 4 एकर क्षेत्रावरील द्राक्षबाग जमीन दोस्त 60 ते 65 लाखांचं नुकसान सरकारने भरपाई द्यावी नुकसानग्रस्तांची मागणी. कृष्णा नदीच्या सरळीकरणावर पुन्हा विचार सुरू पूरनियंत्रणासाठी नदीवर नागमोडी वळण हटवण्याची शक्यता. प्रजासत्ताक दिनी लोकशाहीवर भाषण करणाऱ्या भोऱ्या उर्फ कार्तिक वजीरची जे जे रुग्णालयात नेत्र तपासणी प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ तात्याराव लहाने यांनी केले उपचार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री निधीतनं उपचाराचं दिलं होतं आश्वासन त्यानुसार उपचार सुरू. स्वाभिमानी शेतकरी संघटना उद्या राज्यभरात आंदोलन करणार शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचं लक्ष वेधण्याचा आंदोलकांचा प्रयत्न. कांद्याला योग्य भाव मिळत नसल्यानं कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत लागवडीच्या खर्चापेक्षा मोबदला कमी कांद्याला योग्य भाव द्या बार्शीच्या खडकल गावातल्या शेतकऱ्यांची आर्त हाक. लातूरचे खासदार सुधाकर शिंगारे जळकोट दौऱ्यावर असताना एसटी चालक आणि वाहकाने आपली बस चक्क रस्त्याच्या कडेला थांबून खासदारांची घेतली भेट एसटी कर्मचाऱ्यांच्या अडचणी सांगत मांडल्या खासदारांकडे व्यथा. सांगलीतल्या हिवरेगावच्या द्राक्ष बागायतदार शेतकऱ्याने द्राक्ष क्षेत्र वाढवण्याऐवजी 4 एकरवर मका पिकाची केली लागवड 4 एकरात 200 क्विंटल उत्पादनाचा अंदाज.
नंदुरबार जिल्ह्यातल्या कुपोषण आणि बालमृत्यू रोखण्यासाठी सरपंच सरणांगणात योजना थेट कुपोषित बालकांच्या घरापर्यंत पोहोचवण्यासाठी सरपंच करणार मदत. नंदुरबार जिल्ह्यातलं तापमान 30 अंशांवर. वातावरणातल्या बदलामुळे सर्दी खोकला ताप यासारख्या आजारांच्या रुग्णसंख्येत वाढ. शासकीय आणि खासगी रुग्णालयात रुग्णांची गर्दी. हिंगोलीच्या खुडस गावातील एका घराला भीषण आग. अग्निशमनकडून आगीवर नियंत्रण. घरातलं सर्व साहित्य आणि धान्य जळून खा. पुण्यातल्या हंडेवाडी भागातल्या मंडईला पहाटे आग. आगीमध्ये फळं आणि भाजीपाला जळून खा. अग्निशमनकडून आगीवर नियंत्रण. बुलडाणा जिल्ह्यातल्या खामगाव शहरात झोपडपट्टीला आग. भुसावळ चौक परिसरातल्या झोपडपट्टीत आग लागल्यानं मोठं नुकसान. दाट वस्ती असल्यानं आग विझवण्यात अडचण. सोलापूरच्या मोहोळ तालुक्यात जमिनीच्या वादातनं पुतणीची हत्या. बहिणीनं शेत जमीन नावावर केली नाही म्हणून पुतणीला नदीत फेकलं. आरोपी यशोदीप गुन्हा दाखणेविरोधात गुन्हा दाखल. मध्य प्रदेशातील इंदूर बीएम महाविद्यालयाच्या एका माजी विद्यार्थ्याने पेटवलं. महाविद्यालयाच्या प्राचार्यांना मार्कशीट मिळण्यास विलंबातनं भयानक कृत्य. बंगळुरूमध्ये आयफोनच्या लालसेपोटी डिलिव्हरी बॉयची हत्या. पेट्रोल टाकून जाळला मृतदेह. वर्ध्याच्या इंदनगर परिसरात माथेफिरूकडनं 12 ते 15 गाड्यांची तोडफोड. हातात धारदार शस्त्र आणि रॉड घेऊन दहशत पसरवण्याचा प्रयत्न. शिवजयंतीच्या कार्यक्रमात धुडगूस घालणाऱ्या 8 चोरट्यांना बेड्या. बीड पोलिसांची कारवाई. ऑनलाईन कॅब बुकिंगच्या नावाखाली सांगलीमध्ये 25 लाखांची फसवणूक. सांगलीतल्या संजयनगर पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल. जालन्यामध्ये समृद्धी महामार्गावर कारला रानडुकराची धडक. नंतर कारने अचानक घेतला पेट. प्रवासी दाम्पत्य सुखरूप. कार जळून खाक. गोंदियातील अर्जुनी मुरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार मनोहर चंद्रिकापूर यांच्या आमसभेला अधिकाऱ्यांची दांडी. सभा करावी लागली रद्द. यासंदर्भात नगरविकास मंत्र्यांकडे तक्रार करणार. आमदारांची माहिती. पालघर जिल्ह्यामध्ये सर्व सुविधायुक्त आदर्श मच्छी बाजारपेठ उभारली जाणार. मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवारांचं आश्वासन. वाढवण बंदराबाबत सकारात्मक निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच बैठक घेणार. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.